नमस्कार. आज आपण दुसरा लाईव्ह करतोय सकाळपासून. आज खरं तर गुढीपाडवा आहे. प्रथम पाडव्याच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपलं आजपासून मराठी नवीन वर्ष चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काल संध्याकाळीच मला ताईचा फोन आला की तिला आपण एक लाईव्ह पाहिला असेल. मला वाटतं कदाचित 15-20 दिवसापूर्वी मी एक लाईव्ह गेला होता आणि त्या लाईव्हमध्ये मी एका कंपनीमध्ये जाऊन तो लाईव्ह गेला होतो. असं मात्र मी ज्यावेळेस एखादा लाईव्ह करतो तो कुणाला बदनाम करण्यासाठी, कुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी बिलकुल करत नाही. आणि मला वाटते हे सगळं करत असताना मी ज्यावेळेस तो लाईव्ह गेला त्यावेळेस मी संबंधित कंपनीचं नाव घेतलं नव्हतं का. तर मी जर एखाद्याचं नाव घेऊन लाईव्ह केला तर मला वाटते की त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम झालेला असतो, तिला अडचण झाली असते त्या व्यक्तीला, ती त्याला मोबदला देण्यामध्ये कदाचित ती बाधा होऊ शकते. म्हणून मी त्या लाईव्हमध्ये त्या कंपनीचं नाव घेतलं नव्हतं. त्याच्यानंतर मध्यंतरीचा 8-15 दिवसाचा कालावधी तुम्ही सर्वांनी पाहिला असेल की 8-15 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. परंतु ही सगळी उलथापालथ होत असताना ही सुषमाताई माझ्या कायम संपर्कामध्ये होती आणि ताईकडनं मला फोन यायचे. मी जागेवरती जाऊन लाईव्ह केल्यानंतर संबंधित कंपनीसोबत त्यांची मी डायरेक्ट टाईप करून दिला होता की तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून घ्या. तरीसुद्धा मला वाटतं की 1-2 वेळा परत मागपुढे या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ना मला मग कंपनीच्या लोकांसोबत बोलावं लागलं. मी कंपनीच्या लोकांसोबत अगदी मोजक्याच भाषेमध्ये बोललो कारण त्यांनी मला सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही ताईला न्याय देऊ. अगदी SI च्या इन्शुरन्सपासून सुरू झालेला प्रवास आज तो ताईला तिच्या पुढच्या 2-3 वर्षाचा पगार म्हणून देण्यामध्ये मी यशस्वी झालो. मला वाटतं की हीच खऱ्या अर्थानं माझी सुषमाताई आणि तिची भगिनी शीतलताई ह्या दोघींना माझ्याकडनं आजच्या नवीन वर्षाची ही भेट असेल की आज तिला 3 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी मिळालेला आहे. आम्हाला वाटतं की हा चेक मी ताईला आज तिला देतो. हिचा विषय असा आहे की ताई बोटं दाखव. ही 2 बोटं ही कंपनीमध्ये काम करत असताना, ही ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्या कंपनीमध्ये काम करत असताना हिला अचानकपणे दुसऱ्या मशीनवरती पाठवण्यात आलं. जे मशीनची तिला माहिती नव्हती, ती 6 वर्षापासून त्या कंपनीत काम करते आणि त्या कंपनीत काम करताना तिला अचानकपणे ज्या मशीनवरती कोण आलेलं नव्हतं त्या मशीनवरती तिला पाठवण्यात आलं. ती तिकडे गेली परंतु त्या मशीनची तिला माहिती नव्हती आणि माहिती नसल्यामुळं तिची 2 बोटं त्या मशीनमध्ये गेली. ती बोटं तुटली तिची. तिला तिथं जागेवरती ती बेशुद्ध पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिला तिथं ॲडमिट केलं. त्यानंतर तिच्या बोटांवरती पहिले सांगितलं होतं की सर्जरी करून तिला तिची बोटं परत लावली जातील. परंतु तसं काय झालं नाही आणि त्याच्यानंतर ना साधारण महिन्याभराचा कालावधी या सगळ्या विषयांमध्ये गेला. ती स्थिर स्थावर झाली. तिची बहीण, ह्या तिघी बहिणी आहेत त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या तिघी बहिणी आई ह्या चौघीजणीच एकत्र राहतात आणि या चौघीजणी एकत्र राहत असताना मला वाटते या तिन्ही बहिणींचं शिक्षण आश्रमशाळेत झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं की ह्यांच्या अडचणी ह्यांच्या 5वीला पोचलेलं आहे. अगदी या तिघी बहिणी आई या लहान लहान असताना ह्यांच्या अडचणी चालू झाल्या आणि ह्या तिघी बहिणींनी आईच्या साथीने स्वतःचा हा संसार गाडा चालू केला. आज तिघी अविवाहित आहेत. त्या ताईचं लग्न ठरलं आहे. आता हिचं ठरलं होतं पण ते ब्रेक झालं आणि मला वाटतं की त्या दिवशीच मला जेव्हा ही अडचण सांगितली आणि ही अडचण माझ्याकडे मी त्यांना विचारलं की तुम्हाला माझ्याकडे कुणी पाठवलं, तर त्यांनी सांगितलं की कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये जे माझे पूर्वीच्या पक्षातले मित्र आहेत मनसेमधले अतुल वानवडीकर, ही लोक वानवडीकरांकडे गेली होती आणि अतुलने त्यांना पर्याय सांगितला की आमच्या तात्यांच्या जनता दरबारात जा. मी त्याच्या अगोदर यांना सगळ्यांनी विचारलं की ह्यांनी पोलिसांचे दरवाजे ठोठवले, पोलिसांकडे गेले, पोलिसांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. परंतु मला वाटतं एका पोलीस ऑफिसमधनं दुसऱ्या, अगदी कमिशनर ऑफिसपर्यंत, कमिशनर ऑफिसपर्यंत यांचं भांडण झालं. कमिशनर ऑफिसपर्यंत ह्या न्याय मागायला गेला परंतु त्यांना काही न्याय मिळाला नाही. ज्यावेळेस ह्या कंपनीत गेल्या
तर कंपनीची लीगल टीम यांच्यासोबत बोलली, कंपनीची लोक बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं की ESI जो इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतील. मला, मी या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेले आहे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी जनता दरबारमध्ये सांगितल्या, मी स्थानिक लेवलला त्याच ठिकाणी कंपनीच्या लोकांसोबत बोललो. तर कंपनीच्या लोकांनी मला सांगितले आमच्या लीगल टीम बरोबर बोला. ठीक आहे, मी लीगल टीम सोबत सुद्धा बोललो. लीगल टीमने सुद्धा मला असंच सांगितलं की ह्यांचा ESI माध्यमातून आम्ही ESI पैसे भरतो, तिथून त्यांना इन्शुरन्स मिळणं असं होणार नाही. मी त्यांना त्याच दिवशी सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही यांना न्याय द्या. मी ताईला 2-3 दिवस त्यांच्या 2-3 मीटिंग झाल्या, त्याच्यामधून त्यांना काही बाहेर आलं नाही. पण जेव्हा मग नंतरनं मला स्वतःला कंपनीत जावं लागलं, मी कंपनीचे इथून कंपनीचं नाव न घेता, कंपनीच्या कुठल्याही मालकाचे नाव न घेता, कारण त्यांनी मला एक सकारात्मक दृष्टिकोनातून मला तिथं त्यांनी होकार म्हटला होता. आणि मी आत्तापर्यंत माझी कामाची पद्धत हीच आहे, जर समोरचा व्यक्ती माझ्या अंगावरती येत नसेल, तो मला जर व्यवस्थित ट्रीट करत असेल आणि जे त्याच्यामध्ये ज्यांना प्रॉब्लेम झाला त्यांना जर न्याय देत असेल, तर मी कधीही कुणाला त्रास देत नाही. माझा हातोडा कायम इथं असा भिंतीवरती लटकवलेलाच राहतो, पण तो काढायचा म्हटलं ना तर मग मला वेळ लागत नाही. मग मी तो हातोडा घेऊन जर एका ठिकाणी गेलो तर मग तिथनं मी न्याय घेतल्याशिवाय बाहेर येत नाही. पण मला वाटतं की या ठिकाणी त्यांना मला हातोडा बाहेर काढायची गरज पडली नाही. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. हे संपूर्ण परिवार जो आहे हा कोकणस्थ आहे. हे सिंधुदुर्गामधनं हे संपूर्ण फॅमिली इकडं आलेली आहे. ही कोकणी फॅमिली आहे. आणि जर मला वाटतं की कदाचित यांना जर न्याय मिळाला असता ना ह्यापुरीला, तर भविष्यात हिची ज्या टायमाला ही म्हटली असती की पुण्यामध्ये मी कंपनीत कामाला होते आणि पुण्यामध्ये कंपनीत कामाला असताना माझी 2 बोटं तुटली, पण त्या पुण्यामध्ये मला न्याय मिळाला नाही. परंतु मी जोपर्यंत या पुण्यामध्ये या पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुण्यावरती अशा वंचितांवरती जर कोण यांच्यावरती अन्याय करत असेल, कारण लोकांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीमध्ये मी आज गेलो आहे, म्हणजे मी जर वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलो तर मला वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की मी आज त्या पक्षामध्ये गेलो. पण वंचित हा प्रत्येक समाजामध्ये आहे. वंचित हा मुस्लिममध्ये आहे, वंचित हा दलितांमध्ये आहे, वंचित हा मराठ्यांमध्ये आहे, वंचित हा ख्रिश्चनांमध्ये आहे, वंचित प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वंचित आहे. आणि त्या वंचितांसाठी मी वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलो म्हणून काम करत आहे. अगदी सुरुवातीपासून मी त्यांच्यासाठी काम करतो आहे. आणि आज ताईला या ठिकाणी तिचे पैसे मिळाले. मला वाटतं 3 फेब्रुवारी 2024 तिच्या संघ हा अपघात झाला होता. फेब्रुवारी मार्च आणि आता एप्रिल चालू आहे. अवघ्या 2 महिन्यामध्ये आज ताईला पोलिसांच्या तक्रारीत गेल्या असतात तिकडे न्याय मिळणार नाही, परंतु वसंतमुळेच्या जनता दरबारामध्ये तिला न्याय मिळाला. मी मनापासून ताईची बोटं तर नाही मी परत देऊ शकलो, परंतु तिची नुकसान भरपाई तिला मी या ठिकाणी कमी प्रमाणात का होईना, परंतु ज्याला त्यांना काहीच देत नव्हते अशा ठिकाणी मी 3 लाख रुपयाचा चेक आजचे गुढीपाडव्याच्या दिवशी मी तिला मिळवून दिला. तिने काल, मला असं वाटतं बघा मी काम करतो, मी कुणाकडनं 1 रुपया घेत नाही. त्यांनी पण त्या पण बोलताना सांगतील की आमच्याकडे तुम्हाला उलट जनता दरबार लागल्यानंतर तुम्हाला जेवण मिळालं असेल, चहा मिळाला असेल, परंतु मी कधी कोणाकडनं 1 रुपया घेतलेला नाही आणि भविष्यातसुद्धा घेणार नाही. आमच्याकडनं त्यांना जनता दरबारच्या माध्यमातून हा एक अतिशय चांगला न्याय मला देता आला. आणि मला वाटते की तो आजच्या पाडव्याच्या निमित्तानं मी त्यांचा आज कसा का होईना, त्यांच्या हे जे काही तिला 2-4 वर्षाचा तिचा पगार होता, हा 2-4 वर्षाचा पगार हा देण्यामध्ये मी यशस्वी ठरलो. आणि ह्यासाठीच मला या पुणे शहरामध्ये ही खासदारकी करायची आहे की जी लोकं खऱ्या अर्थाने पीडित आहेत, वंचित आहेत, यांच्यासाठी मला काम करायचं आहे. माझा आवाका मला वाढवायचा आहे, तो वाढवला आहे. आणि आज मला वाटतं की माझ्या उमेदवारीने आज पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ह्या पुणे शहराच्या लोकसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले, एवढं मी सांगतो. आणि मी शीतलताईला विनंती करेन की शीतलताई या ठिकाणी थोडक्यात काय तिचं मनोगत व्यक्त करायचं ते करेल. कंपनीचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता कंपनीमध्ये काम करताना, तर आम्ही आधी जेव्हा तिला डिस्चार्ज मिळाला ना तेव्हा आम्ही हडपसर पोलीस ठाणेमध्ये जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण तिथं तर आमची तक्रार घेतली नाही. एक ओळख दाखवल्यानंतर त्यांनी आमचा अर्ज स्वीकारला, पण त्या अर्जावर त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही. नंतर 1-4 दिवसांनी आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये अर्ज दिला होता. तो अर्ज मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये अजून 1.5 महिना झाला त्याच्यावर, त्याच्यावर त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही आहे. त्यानंतर आम्हाला जे तात्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडून जनता दरबारबद्दल माहिती मिळाली. आम्ही जनता दरबारमध्ये आली, पण पहिल्यांदा आम्ही घाबरत घाबरतच तिथं आलो. आम्ही फक्त मुली 3 बहिणी आणि आई,
पहिल्यांदा मी तात्यांकडे जनता दरबारमध्ये आले तेव्हा मला भीती वाटली होती आधी पहिल्यांदा, पण तिथं गेल्यानंतर तिकडचा रिस्पॉन्स आणि त्यांना जसं प्रतिसाद मिळाला बाकीच्या लोकांना, जसं न्याय मिळाला ते बघून माझी भीती तर गेली आणि मला खात्री पडली की मला माझं हे काम इथे होणारच आहे. तात्यांनी ज्या दिवशी मी जनता दरबारमध्ये गेले दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांच्या कार्यकर्त्या तिकडच्या स्थानिक कार्यकर्ते हडपसर दीपक दादा आहे त्यांना तिथं पाठवलं कंपनीमध्ये. पण कंपनीमध्ये त्यांच्याकडून तिथं व्यवस्थित रिस्पॉन्स नाही भेटला पहिल्यांदा. नंतर 15 दिवसांनी एक 8 ते 10 दिवसांनी लगेच तात्या स्वतः त्यांच्याकडे बिझी शेड्यूल असताना त्यातून वेळ काढून स्वतः तिथं आले होते कंपनीमध्ये. त्यांनी तिथे येऊन सिनियर्स आहेत कंपनीचे त्यांच्याशी त्यांची लिगल टीम त्यांच्याशी मीटिंग केली आणि त्या मीटिंगमधून त्यांनी जे कधी तिचं कॉम्पेन्सेशन होतं तिचं जी नुकसान झालं होतं त्याची भरपाईची त्यांच्याकडे मागणी केली. कंपनी आधी तयार नव्हती, ती फक्त तिचं जे मेडिकल ट्रीटमेंट त्यांनी केली पहिल्यापासून, आतासुद्धा त्यांनी खात्री दिली की तिचे जे काही मेडिकल ट्रीटमेंट आहे अजून पण इथून पुढे ती करणार आहेत म्हणून. पण तात्यांमुळे तिचं जे काही नुकसान भरपाई ती झाली. आणि जेव्हा तात्या मी जेव्हा दंता दरबारमध्ये आले ना तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की मी तुझ्या भावासारखं आहे म्हणून, मग तर मी तुला न्याय मिळवून देणारच. तर तात्या जे आता काही लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले माझ्यासारख्या अशा कितीतरी लाखो बहिणी आहेत ज्यांना आता तात्यांच्या मदतीची गरज आहे, खऱ्या अर्थाने त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना न्याय फक्त हा फक्त तात्यांकडेच मिळणार आहे. त्यामुळं माझे सगळे पुणेकरांना अशी विनंती आहे की तुम्ही तात्यांना सपोर्ट करा आणि तात्यांना या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्याकडून जे आत्ता कात्रज विभागात ते खूपच चांगलं काम केलेलं आहे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. इथून पुढे पुणे शहरासाठी त्यांच्याकडून अजून खूप खूप छान आणि चांगलं काम हवं यासाठी त्यांना खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू आणि आमचं काम केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यानंतर मी जी प्रत्यक्षामध्ये जिला हा अपघात घडला त्या सुषमाताई थोडक्यात बोलेल. मी 2 महिन्यापूर्वी हा अपघात झालेला. आम्ही पोलीस चौकीमध्ये गेलेलो पण आमची काही तक्रार लिहून घेतली नाही. परत आम्हाला आम्ही परत जनता दरबारला आलो. जनता दरबारमध्ये तात्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचं काम होईल म्हणून आणि तात्यांनी आम्हाला शब्द दिला आणि मग तात्या कंपनीमध्ये आले आणि तात्यांनी त्यांना सांगितल्यावर त्यांनी माझी नुकसान भरपाई मला परत दिली म्हणून धन्यवाद. तिला तिचा चेक मिळाला आहे कंपनीला सुद्धा धन्यवाद देईल. कारण ज्याप्रमाणे मला वाटते की अशी एकच नाही त्या कंपनीमध्ये 150-200 लोक काम करतात. आम्ही कंपनीला फक्त या एकाच विषयामध्ये मी बोललो नाही तर मला वाटते की ज्यावेळेस मी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर असतील मालक असतील किंवा लिगल टीम असेल यांच्यासोबत ज्यावेळेस बोललो त्यावेळेससुद्धा मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की इथून पुढे भविष्यामध्ये त्यांच्या कंपनीमध्ये एक क्लब इन्शुरन्स सगळ्या कामगारांचा झाला पाहिजे. जर त्यांच्याकडनं क्लब इन्शुरन्स झाला नाही ESI नावावरती जर ही लोक म्हणत असतील की आम्ही त्यांचा ESI काढतो PF काढतो, ESI PF काढल्यानंतर तो मिळण्यासाठी फार मोठी लेंदी प्रोसेस आहे. त्यांनी तिच्यावरती पर्सनलमधनं काही गोष्टी खर्च करायच्या त्या हॉस्पिटलमध्ये केल्या, परंतु प्रत्यक्षात जर बल्क इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो सगळ्या कामगारांचा इन्शुरन्स त्या कंपनीमध्ये काढलेला नव्हता. जो त्यांना आम्ही सूचना केलेल्या की त्यांनी सगळ्या कामगारांना, आज एका बहिणीवरती जो प्रसंग घडला तो भविष्यात अजून इतरांवरती घडू शकतो. एखाद्याच्या तिचं नशीब चांगलं की तो बोठावरती त्या सगळ्या गोष्टी निभावल्या आणि मला वाटते की एखाद्याच्या जीवावरती येण्यापेक्षा त्याच्यानंतरनं कुठले राजकीय कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानंतरनं जर ते मग तुम्हाला नंतरनं त्यांनी जर ब्लॅकमेल केलं तर मला वाटतं की आपण त्याला जबाबदार असू. आज कंपनीचे जे मॅनेजर आहेत यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे, कंपनीची जी लिगल टीम आहे यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कंपनीचा कामगार हा त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती असतो. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्ती एखाद्याला त्याला अपघात घडला तर मग त्याच्यासाठी जसं तुम्ही पळता तर ह्या लोकांच्या जीवावरती तुम्ही तुमची कंपनी चालवता, तुमची घरदारं यांच्या जीवावरती चालतात, मग तुम्ही यांच्या कामाची यांच्या आयुष्याची त्यांच्या याची एवढीच काळजी केली पाहिजे. आणि अशा प्रकारचं काळजी कंपनी घेत नसेल. कंपनीला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे कंपनीने लवकरात लवकर सगळ्या कामगारांचा इन्शुरन्स उतरावा आणि सगळ्या कामगारांचा इन्शुरन्स उतरून तो योग्य तो त्यांना मोबदला भविष्यात मिळत आहे याची काळजी घ्यावी. एवढंच आजच्या दिवसांनी सांगतो. आणि पुन्हा एकदा सुषमाताईला मी तिची बोटं तर नाही परत करू शकलो, परंतु जर थोड्या अगोदर मला वाटतं की 3-4 आठवड्यानंतर अपघात झाल्यानंतर ही लोकं माझ्याकडे आली, जर सडनली त्याच वेळेस ही माझ्याकडे आली असते ना तर 100% मी संबंधित
कंपनीकडून तिची बोटं परत त्याच्यावरती सर्जरी करून तिला ती देण्यासाठी मी प्रयत्न केले असते. असो, योग्य वेळेमध्ये ते लोक माझ्याकडेपर्यंत पोहोचले आणि मी त्यांना न्याय देऊ शकलो. त्यानिमित्त हीच माझ्याकडून खऱ्या अर्थानं पाडव्याची शुभेच्छा या संपूर्ण राऊत परिवाराला राहील. मनापासून मी त्या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यापर्यंत आलात आणि माझ्यापर्यंत आल्यानंतर मी सुद्धा त्या पद्धतीने त्यांना न्याय देऊ शकलो. कंपनीचे सुद्धा लोकांचं मी मनापासून अभिनंदन करेन, विशेषतः त्या ठिकाणी असणाऱ्या लिगल टीमचं. मग ते लिगल टीमचे जे कोणी वकील साहेब होते त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेन. कंपनी मॅनेजिंग डायरेक्टर असतील त्यांचं सुद्धा अभिनंदन करेल की त्यांनी एका मीटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी मान्य केल्या. त्याप्रमाणेच भविष्यात असा कुठलाही अपघात घडल्यानंतरनं त्याच्यामध्ये इतर लोकांना सुद्धा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला आहे. त्याप्रमाणे आम्ही भविष्यामध्ये, आता निवडणुकीचं वारं चालू आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान थोडा वेळ कमी पडतोय. आज सुद्धा मला ताई इकडं दोघी 11-11:30 माझ्याकडे आल्यात. मला 2:30 मला इथं इतक्या 3-3.5 तास त्यांनी माझी वाट बघितली, कारण मी पुणे शहरामध्ये काही ठिकाणी मी आज फिरत होतो. तिथून फिरून येत असताना मी त्यांना इकडं 12:30 वाजेपर्यंत येतो म्हटलं होतं, परंतु येण्यासाठी थोडी उशीर झाला. मनापासून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेन आणि भविष्यात आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती करेन की मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून काम करतोय. मला वाटते की आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं या शहरामध्ये मी केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि आजचा लाईव्ह या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. बसा.